कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका तिरवडे या ठिकाणी उदय यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आंबेडकर, कोकण केसरी केजी नांदेकर, विविध संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून या कार्यक्रमाची पाहणी भुदरगड पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केली आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या या ठिकाणी सभेला हजर राहणार आहेत. आपल्या सोबत बाबा नांदेकर यांचे कट्टर कार्यकर्ते संदीप गुरु आपल्या सोबत आहेत. तर दादा काय सांगाल या संदर्भात? आपण सोमवार 28 रोजी हनुमान मंदिर तिरवडे या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाचं शेतकरी मेळावा आणि वाढदिवसाचा औचित्य साधून जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्व लोकांना आम्ही उपस्थित राहण्याची भूमिका आणि या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपकभाई केसरकर, माननीय खासदार आमचे संजय दादा मंडलिक, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहे. कोकण केसरी नांदेकर साहेब या मतदारसंघाची भूमिका करून त्यांचा चिरंजीव बाबा नांदेकर यांचा वाढदिवस मोठ्या आणि जल्लोषात करण्याची भूमिका सर्वसामान्य लोकांनी मांडलेली आहे. त्या पद्धतीने शेतकरी लोकांना बोलून आपण जी काही लोकांच्या आड्या अडचणी शेतकऱ्यांची जी आहे त्या गोष्टी मांडण्याची भूमिका घेणार आहे आणि त्याच पद्धतीने लोकांना विकास घाट परत आपले ते ह्याचे घाट पाडगावचा एव्हीन 9 साठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर, धन्यवाद.